Mansi ma'am. So let's welcome her in chamber style. Mansi! 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 Namaskar. मानसी मांद्रेकर बाय प्रोफेशन इंटीरियर डिझायनर आहे आणि आज महिला दिनाच्या औचित्याने तुम्ही मला प्रेझेंटेशनचा चान्स दिला तो थँक्यू चेंबर चॅप्टर आणि ऑल क्रॉस चॅप्टर आणि माझ्या सगळ्या मैत्रिणींनो. माझ्याबद्दल सांगायचं झालं तर मला टोटल आज 19 वर्ष झाले या क्षेत्रात आहे. मी 2004 पासून माझी जर्नी चालू केली. आज मी तुम्हाला सांगणार आहे की आम्ही ही आतापर्यंत 500 पेक्षा जास्त क्लायंटला आम्ही आमच्या सर्व्हिसेस दिलेल्या आहे. आम्ही रेसिडेन्शियल आणि कमर्शियल इंटिरियर टर्की प्रोजेक्ट करतो. टर्की म्हणजे ज्याच्यामध्ये तुम्ही ए टू झेड डिझायनिंग पासून सिव्हिल प्लम्बिंग कार्पेंटरी फॉल सिलिंग ह्या सगळ्या टीम आमच्याकडे आहे. म्हणून आम्ही त्याला वन शॉट सोल्युशन टर्की सोल्युशन आमच्या क्लायंटला देतो. आज मी तुम्हाला माझे जे कम्प्लीट झालेले प्रोजेक्ट आहेत, सध्या चालू असलेले प्रोजेक्ट आहेत आणि फ्युचर काही प्रोजेक्ट्स आहेत त्या प्रोजेक्ट त्याच्याबद्दल मी माझ्या कंपनीबद्दल तुम्हाला सांगणार आहे. नेक्स्ट स्लाइड सर. माझ्या कंपनीचं मिशन हे आहे की डे वन पासून असं होतं माझ्या मनामध्ये की जो सामान्य माणूस आहे आणि त्याला इंटिरियर डिझायनर म्हटल्यानंतर त्याला फक्त डोळ्यासमोर हेच असतं की इंटिरियर डिझायनिंग म्हणजे लाखो करोड, पण असं नाही आहे. तो त्याच्या बजेटमध्येच करू शकतो. म्हणून मी माझा यूएसपी आहे की आम्ही त्यांना बजेटमध्येच सोल्युशन देतो. हा माझा यूएसपी आणि हेच माझं मिशन आहे. आणि विजन म्हणजे अशी बरीच लोक आहेत की ज्यांना करोडोंचं घर घेतल्यानंतर इंटिरियर करणं हे त्यांच्या म्हणजे कुठे विचारातच नसतं की आपण इंटिरियर करू शकतो. म्हणून जास्तीत जास्त लोकांचं हे विजन हे ड्रीम पूर्ण करायचं माझं विजन आहे. आणि त्याचबरोबर कोर व्हॅल्यू म्हणजे जर आम्ही तुम्हाला शब्द दिला की 45 डेज तर 45 डेज मध्ये आणि तुमच्या रिक्वायरमेंट मध्ये आणि तेही तुमच्या बजेटमध्ये, म्हणजे मी तुम्हाला गॅरंटी देते की जर मी तुम्हाला बजेट दिलं आणि त्याच्यावरती 15 to 20,000 जरी वाढलं की ते तुम्हाला रिमाइंडर्स येतात. सो माझ्या ह्या कोर व्हॅल्यू आम्ही खूप जपतो की कारण प्रत्येकाच्या डोक्यात असतं की जर मला मानसीने 100 रुपीचं बजेट दिलंय तर मी 110 झालं तर वरचे 10 रुपये मीही कोणाला देणार आहे. सो त्या माइंडने आम्ही काम करतो. म्हणून ह्या माझ्या कोर व्हॅल्यूज आहेत की आम्ही आमच्या क्लायंटला जे देतो तो शब्द पाळतो. नेक्स्ट स्लाइड सर. हे माझे काही अवॉर्ड्स आहेत, ऑलरेडी संगीताने सांगितलेले आहेत. सर नेक्स्ट त्याच्यातला नेक्स्ट स्लाइड हा सगळ्यात प्रेस्टिजियस अवॉर्ड आहे माझा, जो ऑर्डर ऑफ इंडिया. ह्याचं वैशिष्ट्य म्हणजे 2380+ फर्म्स होत्या आणि त्याच्यामधून ऑर्डर ऑफ इंडियाने 136 फर्म क्रॉस सिलेक्ट केलेल्या आणि ह्याच्यामध्ये 136 मध्ये एस इंटिरियर एक फर्म होती आणि त्याच्यासाठी आम्हाला हे अवॉर्ड मिळालं एक्सेलन्स इन 3D डिझाईनिंग ड्रॉईंग. म्हणजे जे आम्ही तुम्हाला पेपरवरती मांडतो, जे स्वप्न आम्ही तुम्हाला पेपरवरती दाखवतो ते प्रत्यक्ष करतो, ह्याच्यासाठीच हे अवॉर्ड होतं आणि जे ऑर्डर ऑफ इंडियाने आम्हाला दिलं. त्याचबरोबर मी सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट वॅपसीची सेल हेड आहे, गव्हर्निंग कौन्सिल मेंबर ऑफ मसीहा महाराष्ट्र चेंबर इंडस्ट्री अँड ऍग्रीकल्चर ही गव्हर्निंग कौन्सिल मेंबर आहे आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इंटिरियर डिझायनची मेंबर आहे. नेक्स्ट ही माझी क्लायंट लिस्ट आहे. ह्यातला तुम्ही क्लायंट लिस्ट माझी बघून घ्या. नेक्स्ट स्लाइड. ह्याच्यातली अजून एक सगळ्यांना सांगितलं हे स्ट्रक्ट्वेल आहे. स्ट्रक्ट्वेल अशी कंपनी की ज्यांनी टाटा बरोबर काम केलेलं 1 रुपीज मध्ये टाटाचं जे ताज हॉटेलसाठी आणि रायकर सरांबरोबर आम्ही काम केलं. हे लोणावळ्याला 322 युनिट चेन्नई विभूती म्हणून आहे. त्याचं काम 1-2 महिन्यापूर्वीच कम्प्लीट केलं अशी ही स्ट्रक्ट्वेल कंपनी. नेक्स्ट. आम्ही नक्की काय काय करतो. आम्ही तुम्हाला तुमचा जो तुम्ही जे काही घर घेतलं किंवा ऑफिस घेतलं त्याच्या 2D ड्रॉइंग्स, 3D ड्रॉइंग्स म्हणजे काम झाल्यानंतर तुमचं घर कसं दिसेल त्याचे प्रोजेक्शन तुम्हाला आम्ही आधीच दाखवतो आणि ते प्रोजेक्शन 90% करेक्ट असतात जे आम्ही तुम्हाला दाखवतो त्या हिशोबाने 3D ड्रॉइंग. त्याच्यानंतर जर तुम्हाला इंटिरियर कन्सल्टन्सी नुसती पाहिजे असेल तर आम्ही कन्सल्टन्सी देतो. त्याचबरोबर तुमचं बजेट जर 2 लाखाचं किंवा 5 लाखाचं 10 लाखाचं तर तुमच्या बजेटमध्ये तुमचं इंटिरियर नक्की कसं बनेल हेही आम्ही तुम्हाला एक्सप्लेन करतो. त्याच्यानंतर डिझाईन अँड बिल्ड, जसं मगाशी सांगितलं आमच्याकडे पूर्ण टीम आहे सिव्हिल प्लम्बिंग ह्याची, टोटल आमच्या 2 टीम आहेत. जसं काम असेल त्या हिशोबाने आमच्या ह्या टीम आम्ही डिव्हाइड करतो. आणि सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट, जर तुमचा बजेट कमी असेल तर तुम्हाला आम्ही इंटरेस्ट फ्री लोन वर्किंग 2 to 3 डेज मध्ये देतो. नेक्स्ट स्लाइड सर.
हे माझे काही प्रेस्टिजियस प्रोजेक्ट्स आहेत, ज्याच्यामध्ये 2006 ला मी क्रोमाकेट प्रोजेक्ट केला, सुजान खान बरोबर हा प्रोजेक्ट केलेला, आणि कांता मोटो आणि माझी क्लायंट होती 2006 ला. 2009 ला टेंडर प्रोजेक्ट केला पेनिन्सुला. 2010 ला मी नॅशनल एअरपोर्ट केलं. नेक्स्ट स्लाइड सर. 2013 ला इंटरनॅशनल एअरपोर्ट केलं. 2019 ला आपले माधवराव भिडे सर ह्याचं घराचं काम आपण पूर्ण केलं. घराचं पूर्ण काम नव्हतं पण त्याच्याबरोबर मी काम केलं. 2022 ला 322 युनिट चिन्मय विभूतीचे आपण केले चेतन रायकर सरांबरोबर, स्ट्रक्चरचे चेतन रायकर सर. त्याच्यानंतर बॉम्बे हायकोर्टचा हा पण एक माझ्यासाठी प्रेस्टिजियस प्रोजेक्ट आहे. बॉम्बे हायकोर्टचा क्लायंट आहे, त्यांचं आपण काम केलं बँड्राला. त्याच्यानंतर आता जस्ट रिसेंटली 28 बेडेड मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल 5500 स्क्वेअर फीट खारघरला आपण पूर्ण केलं. नेक्स्ट स्लाइड. त्याच्यानंतर हा एक फेमस कोट आहे मानसी मांजरेकर मॅडमचा, त्या नेहमी म्हणतात की वी डिझाईन स्पेस फॉर युअर लाईफ स्टाईल इन युअर बजेट अँड इन युअर टाइम. नेक्स्ट स्लाइड. हे माझे प्रोजेक्ट आहेत, मी तुम्हाला त्याचे फटाफट हे दाखवते. ही मिसेस राऊत ही कांदिवलीला केलेली आहे 2.5 BHK. नेक्स्ट. ही माझी साईट आहे वाधवा मुलुंड 2 BHK. ही रेसिडेन्शियल साईट आहे अल्लाह टेबरी. ह्याचं एक वैशिष्ट्य म्हणजे हे क्लायंट इंडियामध्ये नव्हते, ह्यांनी जेव्हा मला काम दिलं तेव्हा ते 2 दिवसात येऊन गेले आणि त्याच्यानंतर आम्ही त्यांचं काम पूर्ण करून गेलं हे लंडनला असतं. नेक्स्ट स्लाइड. नेक्स्ट. 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 आम्ही बंगलो प्रोजेक्ट करतो, हे जे तुम्हाला 3D व्ह्यू दिसतं त्याचा प्लॅनिंग आणि 3D व्ह्यू पण करतो. नेक्स्ट स्लाइड. हे पण काही बंगलो प्रोजेक्ट, हा ऍक्च्युअली एक्झिक्यूट झालेला आहे हा प्रोजेक्ट. नेक्स्ट स्लाइड. आणि हा जो मी म्हटला मल्टीबेडेड 28 बेडेडचा, त्याचा हे तुम्हाला फसाड दिसतंय. हे फसाड डिझाईन करायला मला खूप दिवस लागले, चॅलेंजेस काही टेक्निकल चॅलेंजेस होते, त्याच्यामधून आज हा एक्झिक्यूट झालेला प्रोजेक्ट आहे. हा त्याचा फसाड डिझाईन केलेला आणि हे त्याचं रिसेप्शन आहे. म्हणजे तुम्हाला याच्याकडे बघून आम्हाला याच्या कॉम्प्लिमेंट आलेला की हे हॉस्पिटल म्हणजे आल्यानंतरचा जो व्ह्यू आहे तो एवढा सुंदर आहे, म्हणजे एक माणसाला मानसिक समाधान हॉस्पिटल भेटल्यानंतर कसं असलं पाहिजे तसा व्ह्यू हॉस्पिटलमध्ये येतो. नेक्स्ट स्लाइड. त्याच्यानंतर हे ठाण्याला, हे हा प्रोजेक्ट फक्त 3.5 दिवसात पूर्ण केलेला आहे. 200 स्क्वेअर फीटचं ऑफिस आहे. त्याच्यानंतर आपण स्टॉल डिझायनिंग करतो. आपले सुहास बसखेत्रे एलिट मेंबर आहेत, त्यांच्यासाठी आपण हा स्टॉल डिझायनिंग केलेला आहे आणि अजूनही आपण असे काही स्टॉलचे डिझायनिंग आहेत, त्यांचे 3D व्ह्यू म्हणजे जसा आम्ही 3D व्ह्यू त्यांना दिला तसाच्या तसा एक्झिक्यूट पण करून दिलेला आहे. नेक्स्ट स्लाइड. त्याच्यानंतर माझे ऑनगोईंग प्रोजेक्ट आहेत सध्या लोधा वडाळा 2.5 BHK, त्याच्यानंतर गोरेगाव काबरे आलम 1 BHK, अंधेरी साकीनाकाला ऑफिस चालू आहे 500 स्क्वेअर फीटचं, आणि प्रोजेक्ट 4 रेसिडेन्शियल ऍट बेवमेंटे सायन सर्कलच्या इथे हा प्रोजेक्ट आहे. हे सध्या ऑनगोईंग प्रोजेक्ट आहेत आणि माझे फ्युचर प्रोजेक्ट आता कमिंग सून, इट इज इन सांताक्रूज कांजुरमार्ग आणि तिलकनगर, इट इज कमिंग सून. त्याचबरोबर आता मी तुम्हाला जी माझी जर्नी सांगितली 19 वर्षाची, ह्या 19 वर्षात बरेच चढ उतार आले, म्हणजे पोर्टफोलिओ खूप अप गेला खूप डाऊन गेला. ह्या काळामध्ये मधल्या पिरियडमध्ये आपण जसं केलं तसं इतरांनाही स्टुडंटनी ह्याच्यामध्ये मी लॉस पण भरपूर घेतला. हा होऊ नये ह्या विचाराने प्रेरित होऊन मी मधल्या वेळात, म्हणजे मी असं म्हणेन की जेव्हा माझ्याकडे काहीच प्रोजेक्ट नव्हते मधला काळ असा येऊन गेला त्यावेळामध्ये मी हा कोर्स डिझाईन केलेला आणि लॉकडाऊनच्या आधी मी हा जस्ट लॉन्च केला आणि जो स्टुडंटसाठी होता, ज्या कोणालाही इंटिरियर डिझायनिंग त्यांचा करिअर करायचं असेल आणि त्याच्यामध्ये जर त्यांनी कधी चुकून लॉस घेतला असेल तर त्याच्यामध्ये त्यांनी प्रोजेक्ट कॉस्टिंग आणि ज्या गोष्टी मी चुका केल्या त्या त्यांनी करू नये आणि त्यांचा जो बिझनेस आहे तो स्टार्टिंग पासून फ्लरिश व्हावा, ह्याच्यासाठी भरपूर साऱ्या टिप्स ह्या सेशनमध्ये आम्ही घेतो. नेक्स्ट. त्याच्यानंतर माझा एस इंटिरियर्स नावाचा युट्यूब चॅनल आहे, ज्याच्यावरती मी माझे जसे तुम्ही वेब सिरीज असतात तशा माझ्या प्रोजेक्ट सिरीज असतात. 8 to 10 सिरीज मध्ये आम्ही एक प्रोजेक्ट कव्हर करतो. त्याच्यानंतर मलाही त्या आज रेफरन्सेस पाहिजेत इस्टेट एजंट, सोल सेलिंग एजंट आणि अशी की जे पोझिशन लेवलचे बिल्डिंग्स आहेत असे रेफरन्सेस. माझे काही क्लायंट आहेत त्यांचे मी तुम्हाला टेस्टिमनी दाखवू इच्छिते. डेफिनेटली आय वुड रिकमेंड दिस company organization for doing such kind of the work. He handled the work within the time limit. Absolutely no hesitation in recommending anyone. Really she has done magic. 3D view पाठवलं, त्या 3D view मध्ये त्यांच्या ह्याच्याप्रमाणे त्यांनी एकदम परफेक्ट 3D view दिलेलं. त्याच 3D view मध्ये जसं आम्हाला दिसलं तसं त्या तसं अगदी आमचं झालेलं आहे. आता The very first thing was cost. So
She gave me the option of interest-free loan on EMI basis. And the procedure was also very fantastic. It was done within 24 hours with minimum documentation. So the cost factor was, the worry about cost factor was totally relieved. अक्षरशः आम्हाला 21 दिवसात त्यांनी ते काम करून दिलं. त्यांच्या एस इंटिरियर्स ने खूपच छान काम केलेलं आहे आमच्या. शी फिनिश द प्रोजेक्ट विदिन टाइम अँड विदिन अवर बजेट टू. शी वॉज अ व्हॅल्यू फॉर मनी प्रपोजिशन अँड आय सी हर ऍज अ गुड पर्सन इन द मार्केट टू एक्झिक्यूट एनी काइंड ऑफ प्रोजेक्ट. माझ्या बजेट प्रमाणे त्यांनी सर्व काम वेळेमध्ये पूर्ण करून दिलं. द वे शी हॅज कॅरीड almost 30 vendors, which is really very very important part, to give each and every vendor the part of the design which should go synchronizingly and rhythmically with the other vendors. थँक यू. मी माझी जर्नी जी होती ती तुम्हाला सांगायचा प्रयत्न केला आणि तुम्ही सगळ्यांनी ऐकून घेतली. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच.